नमस्कार, मी गौरव पांडे, बीजेपी टीव्ही नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात बीजेपी टीव्ही मराठी. पाहूया आजच्या 10 महत्वाच्या बातम्या. जवानांची फौज असलेल्या भारतीय लष्कराने गेल्या 13 वर्षात दर 3 दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. सोमवार 15 जानेवारी रोजी 70वा लष्कर दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्त ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार केवळ 2017 मध्ये भारताने 87 जवान गमावले आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत या जवानांनी प्राणांची आहुती दिली आहे. दहशतवाद आणि घुसखोरी बाबत भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे तर चीन मध्येही खळबळ उडाली आहे. रावत यांचे वक्तव्य सकारात्मक नसल्याचे चीनने म्हटले असून भारतीय लष्कर प्रमुखांचे हे वक्तव्य दोन्ही देशांच्या नेत्यांमधील संबंध रुळावर आणण्याच्या तसेच सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या विरोधात असल्याचेही चीनने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटल्याचा दावा करणारे अटर्नी जनरल के वेणुगोपाळ यांनी यू टर्न घेतलेला दिसून येतोय. या न्यायाधीशांमधील वाद मिटलेला नाही, त्यांच्यात मतभेद कायम आहेत असा खुलासा वेणुगोपाळ यांनी केला आहे. दरम्यान न्यायाधीशांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू असल्याचं आणि चारही बंडखोर न्यायाधीशांना वगळून सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यांचे नवे घटनापीठ स्थापन केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भांडवल बाजारात शेअर्स मध्ये पैसे गुंतवल्यानंतर कंपन्या ठराविक काळानंतर गुंतवणूकदाराला लाभांश देतात. हा लाभांश वितरित करताना संबंधित कंपनीला तब्बल 18.5% लाभांश वितरण कर म्हणजेच DDT भरावा लागतो. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात हा कर सरकार रद्द करेल असा अंदाज अर्नस्ट अँड यंग इंडिया म्हणजेच EY या संस्थेने व्यक्त केला असून असे झाल्यास त्याचा फायदा छोट्या भांडवली गुंतवणूकदारांना होणार असे सांगण्यात आले आहे. हा कर पुढील आर्थिक वर्षापासून रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेधडकपणे एक महिला ठाणे सिव्हिल रुग्णालयातील प्रसूती कक्षात येऊन नवजात अर्भकाचे अपहरण करून पसार होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याचा माकूसही लागत नाही. या प्रकारानंतर सिव्हिल मधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असेच दिसते. कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांना अधिकार असतानाही सुरक्षा रक्षक भरले का जात नाही असा प्रश्न आता करण्यात येतो. ठाणे शहरातील प्रसिद्ध उपवन तलावाजवळ उपवन संस्कृती फेस्टिवल पार पडला. अनेक दिग्गज कलावंतांनी आपली कला सादर करून या फेस्टिवलची शोभा वाढवली. फेस्टिवलचे उद्घाटन ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले. आगामी 10वीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी म्हणजेच 15 जानेवारीला सायंकाळी रहाटणी पुणे येथे घडली. मिलिंद सुशील कांबळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून मिलिंद 17 नंबरचा फॉर्म भरून बाहेरून 10वीची परीक्षा देत होता. कमला मिलला आग लागल्यानंतर लपून बसलेल्या मोजो पबचा मालक युग तुलीला अखेर 17 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. युग तुली काही दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर एका CCTV फुटेज मध्ये दिसून आला होता, मात्र पोलिसांना तो सापडत नव्हता अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांवर अनधिकृत बांधकाम, अग्निशमनचे नियम धाब्यावर बसवण्यासह अनेक आरोप आहेत. बातमी क्रीडा क्षेत्रातली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीच भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. 5-183 अशा अवस्थेत असलेल्या भारताला आधार होता तो विराटचाच. वैयक्तिक सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 85 धावांवर नाबाद असलेल्या विराटने तिसऱ्या दिवशी 21वे कसोटी शतक पूर्ण केले.
भारतातील आघाडीची प्रीमियर बॅडमिंटन लीग रविवारी पार पडली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा याआधी पार पडलेल्या लीगच्या तुलनेत यंदा साजेसा प्रतिसाद लाभला नाही. याआधी ही लीग इंडियन प्रीमियर लीग म्हणूनही ओळखली जात होती. तेव्हा देखील या स्पर्धेचा मिळणारा प्रतिसाद मोठा होता. यंदा मात्र प्रसिद्धीचे गणित चुकल्याचे दिसून आले आहे. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा बीजीपी टीव्ही मराठी. धन्यवाद.